Yes, Madhav, please come. Sit. Madhav, मेहता एंड एसोसिएट्सच्या कॉन्फिग्रेशन फाईलमध्ये 12 लाखाचा आपला बिझनेस होता आणि 12 लाखाच्या कॅल्क्युलेशनमध्ये बसा बसा तुम्ही बसा 12 लाखाच्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही फक्त 7.5 लाख लिहिलेत. माधव, दिस इज प्रिपोस्टरस. आपली कंपनी का इथे खैरात वाटायला बसली आहे की तुमच्या असा केलेल्या गोंधळांना निस्तार आहे ना? हे बघा माधव, आज मी तुमच्याशी स्पष्टच बोलणार आहे. तुम्हाला जे काही हवं आहे किंवा तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला आत्ताच्या आत्ता कळवा, कारण एवढा मोठा नुकसान आम्ही झेपू नाही शकत. कोरोनाच्या काळामध्ये ऑलरेडी कंपनीला लाखो करोडोंचं नुकसान झालंय. माधव, मला माहिती आहे की तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात एक अडचण आहे, तुमचा घटस्फोट झालाय, तुम्हाला मानसिक ताण आहे. या सगळ्या गोष्टी मला कळतात माधव, आणि मी तुम्हाला समजून घेतलं. मी तुमच्या याच्या अगोदरच्या खूप मिस्टेक्स स्वतः निस्तारले आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं देखील नाही, पण ही खूप मोठी चूक आहे माधव. तुमच्यातली एक धमक, आगळेवेगळेपणा करण्याची एक चमक बघून आम्ही तुम्हाला या कंपनीमध्ये घेतलं होतं. अंधाराचं साम्राज्य संपवून स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याची तुमची एक किमया होती माधव. या कंपनीला त्या माधवची गरज आहे, हे अशा गोंधळ करून आम्हाला निस्तारावं लागेल अशा माधवची नाही. ही शेवटची जी मिस्टेक आहे माधव, ही शेवटची चूक, आणि ही मी निस्तरतोय आज. हे कॅल्क्युलेशन मी सुधरवतोय, पण हे शेवटचं. याच्या पुढे अशी कुठलीही चूक मी सहन करणार नाही. माधव, यापुढे मला एखाद्या टोकाची भूमिका घ्यावी लागेल, एवढंच सांगतो. यू मे लीड नाऊ.